नमस्कार मित्रांनो, तर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आम्ही सहज फिरायला निघालो आहे आणि गुढीपाडव्याची गुढी आणायला जातो आहे. आणि रुपेश आहे आपल्यासोबत, तो पण आला. आणि इकडे ताते आहे बघा, पाठी बघा. आमच्या इकडे सुरुवात पण झाली करवंद पिकायची बघा. रुपया करवंद पिकलेत. एक, दोन, तीन आणि भरपूर आहेत. मजा आहे खायची बघा. करवंद पिकलेली भेटली आणि एवढ्या लवकर बघा, वरती तर भरपूरच पिकलेली आहेत, पाहू शकता तुम्ही त्या साईडला. बरं, आणि ह्या महिन्यात शक्यतो पिकत नाही. आणि ही पहिलींदा आपण करवंद बघतो पिकलेली. हा टायमात नाही रुपये पिकत जास्त, पण ह्या गर्दीवरती आहेत बघा. करवंद भरपूर पिकलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता. वरती आहेत पण नाही का, तुला घे पाहिला. हा एक तू घे, ताते घे. पिकलेली ती, हा पिकलेली आहेत आणि भरपूर पिकले आहेत असे करवंद. तात्या काटाडू खा. कसे आहे सांगू मला. एक नंबर गोड, गोड नुसती गोड आहेत ना, साखरेसारखे गोड आहेत. तात्या तू खा. उगे सहज फिरायला आलो आहे म्हणजे गुढीपाडव्यासाठी, म्हणजे गुढी न्यायला आलो आहे. तर आपण बघूया. आम्ही कधी काढली नव्हती, पण आता पहिल्यांदाच जातोय काढायला. तर आम्ही चाललोय, नंतर मग येताना तिला उलगवू. कृपया येताना उलगवायची ना, येताना काढू तिला. अजून हे एवढं पिकलेत नाहीत, अजून कच्चे आहेत आणि त्या साईडला पिकलेले आहेत. तरी आपण खायला लय मस्त लागतोय आणि एकदम गोड असतात. हा एवढा गोड नाही, पण नॉर्मल गोड आहे. याच्यामध्ये कॅमेरे आहेत बारक्या बारक्या, त्या खायचे असतात. मी लहान असतो तेव्हा खायचो नाही. मस्त काढू नाही शकत आपण. मस्त डंब डंब झाल्यात बिया. डंब खाली सोत जा, जा त्याला जा, त्याला चढवता. हो अरे तुम्हाला मस्त गुढी भेटली, कुठून काढली हे सांग. आम्ही येऊ. हो चल तसे जा. कुठला? हो हो करतो. रुपया थांब तिथं. मग ते थांबाय, आम्हाला मदत करा. कसं पलीकडे टाकून दे. नाही जातील ते तेव्हा. मी पकडले घे वरती. हा दिली बंद ना. दोन कशाला काढले. अरे गॅस्ट्रा झाली, बायकांनी काढले मग आम्हाला नाही जायची ना. नाही मी धरले, धरले म्हणजे इथं खाली लागल म्हणून कुपणीला. असते जा तुम्हीकडे होता कोपड बघा. नाही गुढीच बघायचा. गुढीच बघा आलो. हो कंटाळा आला असतो. जाम सोडलं ना. एक काली ठेवा आम्हाला, एक घेऊन जा. हो नाही आणि लय भारी काढा नाही तुम्ही. तुम्ही अडकशील तू बुंदा खाली टाकू तिकडं. येऊ काय लागल डोळ्याला. जाम लांब लांब जाम लांब लांब काढला नाही आरामात. तर आपल्याला सोदायला लागतील भरपूर आणि पूर्ण फिरायला लागेल, त्याच्यावर काय भेटणार नाही. चल तात्या तुला नको ना, कुत्र्याचं काय. तात्याचा पप्पा सांगतात ना, कुत्रा आला आपल्या सोबत. अंबट अंबट यू यू यू. कुत्रा पण हा आपल्यासोबत ना. मला टेन्शन नाही, संरक्षण हा आपला. नाही रुपये बरोबर. जाम आंबट आहे ना. आंबट तू तात्या खातो. खायला होईल. ओके बंधू माझ्या गावाला आलेत काय. ना ते कोक बंद बसलेत पियाला. सगळी बघायची कसे झालेत बघू. ती खायला तयार झाले तरी एकदम मस्त तयार झालेत. आणि खायला पण भरपूर मजा येते. म्हणजे रानात आलो ना तर माणूस उपाशी नाही राहू शकत. आणि काही ना काहीतरी खायला भेटतोच आपल्याला. आता मग कशी करवंद खाल्ली. करवंद खाल्ली पिकलेली तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये. आणि आता काजू, काजूच्या बिया आणि आपल्यासोबत आंबा पण आहे बघा. आंबा आहे, मीठ मसाला पण आणला आहे सोबत. रुपया खाऊन बघ.
तुला एकदम चांगला घर दिला आहे. आपण एक गोळी बघितली आहे, अजून एक पाहिजे म्हणजे रुपेशला आणि मला दोघांना पाहिजे. तर आपण एक बघितलेली आहे, आता एक दुसरी शोधायला आपल्याला वरती जावं लागेल तिकडे. बघा ही पहिली मित्रांनो चांगली वाट होती आणि आता ह्या या टायमाला ना आता माणसं जंगलात जायचंच नाही. या 3-4 वर्षामध्ये ही वाढ बघा कशी झाली, पूर्ण पॅक झाली, पूर्ण करवंदीच्या जाली वगैरे सर्व आले. पहिली कशी माणसं ना, पहिली माणसं कशी राहणारच असते, पहिली माणसं राहणारच असते, घास आले त्यामध्ये फाटे राखून येत नाही. आणि ही आमची आम्ही धायरेची यात्रा म्हणते, धावीर यात्रा, धायर देव आमच्या इकडे जंगलामध्ये तिकडे यात्रा भरते. तर आम्ही लहान असताना ह्या रस्त्याने आम्ही चालत जायचो, आता ह्या रस्त्याने जाऊ शकत नाही. तर तुम्हाला हा पहिला आम्ही लहान असायचो तर ही यात्रेचा रस्ता झाला, म्हणजे आमचा छोटे असायचो ना, आम्ही चालत जायचो. एक 1.5 तास 1.5-2 तास तरी लागायचे आम्हाला जायला. आणि ह्या रस्त्याच्या कंडिशन मला काय झाले, ते पूर्ण पॅक झाला आहे रस्ता, म्हणजे कोण आता जंगला. मी आपल्या शेताच्या वरती शिरलो आहे आणि वाट आपल्याला हीच शोधून काढायला लागेल. आणि हे बघा रुपेश, हा बघा त्याला दिसत नाही तरी मला बघा कसा येतो, परत बरोबर हात पकडून आमच्यासोबत येतो. काठी लागेल येतो. आणि हीच तर म्हणजे भरपूर फिरलो आणि भरपूर टायमाने आपल्याला गुढी भेटलेली आहे. आणि कारण काही ठिकाणी आहे ना गुढी लहान असते, बांबूची असते, म्हणजे आमच्या तिकडे पण बांबू पण वापरतात, पण आमच्या इकडे बांबूची कलकीची झाडं वगैरे कमी आहेत, म्हणजे आहेतच नाही. त्याच्यामुळे आम्ही सागाची उभी करतो. हे बघा पाहू शकता सागाचा मोठा असा गेलेला आहे झाड, बघा पाहू शकता. बराबर आहे, लागते ज्यांना मस्त लागते रे, मोडी कॉलर मधीच पाहिजे. तिकडे हा बरोबर. मित्रांनो गुढी आपण तोडलेली आहे, बघा भरपूर मोठी आहे, बघा लांबचा लांब आहे. तर आपण दोन्ही पण गुढ्या काढलेल्या आहेत. हे बघा ह्या साईडला दोघांना, दोन मला आणि रुपेशला. रुपयाची पण मस्त उंच गेले. तिला क्लीन करतात. तर चला नक्की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया परत.